नमस्कार मित्रांनो मी प्रकाश कुलकर्णी आणि आपण बघत आहात काइट एज्युकेशन मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वॉज आणि विअर वॉज आणि विअर ॲज अ मेन वर्म आणि ॲज अ हेल्पिंग वरमध्ये वेगळ्या डिफरंट सिच्युएशनला म्हणजे एकूण पाच सिच्युएशनला आपण कशा पद्धतीने इंग्लिश ग्रामरमध्ये तुम्ही वापरू शकता ते आपण आजच्या व्हिडिओजमध्ये शिकणार आहोत चला तर मग पहिली गोष्ट आपण या ठिकाणी शिकूया की आम्ही जर नेमकं कशा नंतर यूज केले जात असता कोणच्या प्रोनाऊन नंतर कोणत्या नाऊन्स नंतर, नंतर यूज केले जात असता दॅट वी आर गोइंग टू लर्न इयर फर्स्ट वॉज वॉज हा फक्त आय ही सी आणि इट आय ही सी इट नंतरच आपण वॉज यूज करतो त्याचबरोबर जे ऑल सिंग्युलर जे नाऊन्स आहे कोणचे पण एखादं एक बसनी नाव जर असेल तर त्या एक बसनी नाउन नंतर आपण वॉज यूज करत असतो म्हणजे वॉज कुठल्याही सिंग्युलर नाउन नंतर यूज केला जात असतो वेअर एज व्हेअर कधी आपण यूज करतो वेअर हा वी यू दे वी वेअर यू वेअर देऊन आहे कुठले प्लुरल अनेक वसनी नाव आहे त्या अनेक वसनी नावानंतर जसं पीपल अनेक लोक अनेक वसनी नावलं यू विल यूज वेअर आपण त्या ठिकाणी वापरू उदाहरणार्थ गर्ल्स वेअर बॉईज वेअर तर अशा पद्धतीने अनेक वसनी नावानंतर आपल्याला वेअर वापरायचं आहे वेअर ॲज एक वसनी नावानंतर सिंगुलर नावानंतर आपल्याला वाज वापरायचा आहे तर आपण शिकलो वॉज आणि वेअर कुठल्या प्रोनाऊन कुठल्या नंतर वापरला जात असतो तर आता आपण शिकणार वॉज आणि व्हिअर ॲज अ हेल्पिंग वर एज अ मेन वर म्हणून कशा पद्धतीने वापरले जातात तर वॉज आणि वेअर ॲज अ हेल्पिंग वर म्हणून कसं वापरू शकता बघा तुम्ही ॲज अ हेल्पिंग व्हर म्हणून पहिली सिच्युएशन वी यूज इन पाच कंटिन्युअस मध्ये ऍज अ हेल्पिंग व्हर म्हणून तुम्ही वॉज आणि वेअर वापरू शकता कशा पद्धतीने बघा पास कंटिन्युअस टेन्समध्ये काय पहिल्यांदा सब्जेक्ट असतो नंतर वॉच किंवा व्हिअर असतो नंतर व्ही आय जी असतो व्हर एन जी प्रत्येक जोडतात आता वॉज आणि विअर काय सांगण्यासाठी वापरतात म्हणजे हा टेन्स वॉज आणि विअर हा प्रेझेंट कंटिन्युअस फॉर्म करण्यासाठी आपण ॲज अ हेल्पिंग वर म्हणून वापरतो आता नेमकं काय सांगितलं जातं या टेनच्या माध्यमातून बघा व्हॉट समवन वॉज डुईंग इन द पास भूतकाळात एखादा व्यक्ती काय करत होता हे सांगण्यासाठी आपण पास कंटिन्युअस टेन्स वापरतो म्हणजे सब्जेक्ट वॉज आणि वेअर बी एन जी फॉर आय वॉज मी होतो काय करतो आय वॉज टेकिंग डिनर ॲट नाईन पी एम येस्टरडे भूतकाळात विशिष्ट वेळेला म्हणजे ऍट नाईन पी एम ए स्टडी काल रात्री नऊ वाजता वट आय वॉज डुईंग मी काय करत होतो आय वॉज टेकिंग डिनर मी रात्रीचं जेवण करत होतो मी जेवण करत होतो रात्री नऊ वाजता काल सी वॉज टेकिंग अ क्लास ती क्लास घेत होती कधी इन द मॉर्निंग ती मॉर्निंगला क्लास घेत होती यू वेर इटिंग वेन आय कॉल वेन आय कॉल जेव्हा मी तुला फोन केला भूतकाळात कुठल्या वेळेला जेव्हा मी तुला फोन केला तेव्हा वेन आय कॉल्ड मी जेव्हा फोन केला यु वेर इटिंग तू खात होता यु वेर इटिंग तू खात होता अशा पद्धतीने एखादी व्यक्ती काय करत होती भूतकाळामध्ये विशिष्ट वेळेला हे सांगण्यासाठी आपण पास कंटिन्युअस टेन्स वापर वापरतो सब्जेक्ट वापरतो सब्जेक्ट नंतर वॉज वेअर ॲज अ हेल्पिंग वर म्हणून यूज करत असतो हा झाला आपला पहिला रूल ॲज अ हेल्पिंग वर म्हणून कसं वापरू शकता पहिले सिच्युएशन झाली दुसऱ्या सिच्युएशन मध्ये ॲज अ हेल्पिंग वर म्हणून वॉज आणि विअरला वॉज आणि विअरला आपण पॅसिवाइसमध्ये ऍज अ हेल्पिंग वरून यूज करत असतो पॅसिवाइसच्या कोणत्या टेन्समध्ये सिंपल पास टेन्समध्ये त्याचबरोबर पास कंटिन्युअस टेन्समध्ये पास कंटिन्युअस टेन्समध्ये आपण वॉज आणि वेअरला ऍज अ हेल्पिंग वर म्हणून वापरतो म्हणजे पहिल्यांदा सब्जेक्ट यूज करतो म्हणजे ऍक्च्युअल ते ऑब्जेक्ट असतं ऑब्जेक्ट या सब्जेक्ट त्यानंतर वॉस किंवा विअर नंतर वी थ्री example, देन बाय समवन फॉर एक्झाम्पल बघा टू टॉक अबाउट व्हॉट वॉज जन काय केलं गेलं काय केलं गेलं हे जर सांगायचं असेल तर ते सांगण्यासाठी आपण पॅसेवाइच कन्स्ट्रक्शन वापर जातो कोणी काय केलं मग तो ऍक्टिव्हाइज झाला कोणी काय केलं कोणाकडनं काय केलं गेलं काय केलं गेलं मग देन इट विल बी पॅसिवाइज ओके काय कोण काय कोण काय केलं जातं केलं गेलं पॅसिवाइज ओके नाव बघा सम पीपल काही लोक म्हणजे काही लोक काय केलं गेलं काही लोकांशी त्यांच्याशी दे वेअर अरेस्टेड सम पीपल वेआर अरेस्टेड काही लोकांना अरेस्टेड केलं गेलं कधी लास्ट वीकमध्ये मागच्या हप्त्यात काही लोकांना अरेस्टेड केलं झालं आता कोण कोणी अरेस्टेड केलं लोकांना अरेस्टेड केलं म्हणजे सब्जेक्ट सम पीपल वी आर अरेस्टेड कोणाकडनं बाय पोलीस कारण लोकांना अरेस्ट करण्याचा अधिकार कोणाला पोलिसांनाच यू कॅन से बाय पोलीस लो पोलिसांकडनं सो सम पीपल वी आर अरेस्टेड लास्ट वीक बाय द पोलीस पोलिसांकडनं काही लोकांना अरेस्टेड केलं गेलं अवर युअर मदर वॉज टेकन टू द हॉस्पिटल म्हणजे आईला काय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं कधी इन द मॉर्निंग आईला सकाळी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं मेनी पीपल वीअर फायर, फायर का अनेक लोकांना काढून टाकण्यात आलं इथं फायर म्हणजे आग लावण्यात आली नाही फायर म्हणजे काय काढून नोकरीवरून काढून टाकण्यात आलं तर मेनी पीपल वीआर फायर अनेक लोकांना नोकरीवरून काढण्यात आलं बिकॉज ऑफ द पॅन्डेमिक जे पॅन्डेमिक आलं कोरोना को कोविड नाईन्टीन आला तर पॅन्डेमिक जे आलं त्या पॅन्डेमिक मध्ये पॅन्डेमिकमध्ये अनेक लोकांना नोकरीवरनं काढण्यात आलं म्हणजे एखादी क्रिया करण्यात आली काय करण्यात आलं सिंपल मध्ये तुम्ही युज करू शकता ऍज अ हेल्पिंग वर म्हणून वाजानी विरला त्याचबरोबर त्याचबरोबर पास कंटिन्युअस मध्ये यू कॅन ऑल्सो युज इट इन पास कंटिन्युअस टेन्समध्ये मध्ये सुद्धा वापरू शकता कशा पद्धतीने बघा पासिव्ह व्हॉइस मध्ये उदाहरणार्थ द रूम द रूम वॉज बीइंग रूम वॉज बीइंग क्लीन बघा या ठिकाणी या ठिकाणी वॉज ला वापरण्यात आलेलं आहे द रूम वॉज बीइंग क्लीन रूम स्वच्छ करण्यात येत होती रूम वॉज क्लीन रूम स्वच्छ केली रू द रूम वॉज बिंग क्लिन रूम स्वच्छ केली जात होती म्हणजे पास्ट मध्ये सुद्धा ऍज अ हेल्पिंग व्हर म्हणून तुम्ही वॉज आणि वेअरला यूज करू शकता तर या ठिकाणी आपण ऍज अ हेल्पिंग वर म्हणून तासी मध्ये दुसऱ्या सिच्युएशन मध्ये वापरलं जात कसं कसं वापरलं जातं हे आपण शिकलो आता आपण शिकणार आहोत वॉझ आणि विअरला ॲज अ मेन वर म्हणून तुम्ही कसं यूज केलं जाऊ शकतो ऍज अ मेन व्हर म्हणून आपण कुठे यूज करतो बघा

एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती कशी आहे हे सांगणाऱ्या शब्दाला ऍडजेक्टिव्ह म्हणतात स्ट्रक्चर सब्जेक्ट वाज वाजन विअर काय सेकंड येईल दुसरं रूप म्हणून पहिले रूप काय वन काय वन हे ॲम इज आर म्हणजे मेन वर म्हणून व्ही वन काय आले ॲम इज आर आला याला शॉर्टकटमध्ये बी पण म्हणतात म्हणजे वन ए व्ही टू म्हणून इथं वापरले आपण त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह येईल काय टू डिस्क्राईब अ पर्सन ऑर थिंग इन द पास्ट भूतकाळातील एखादी गोष्ट किंवा व्यक्तीला व्यक्तीचं वर्णन करण्यासाठी आपण वापरतो उदाहरण बघा ही वॉज तो होता कसा होतो नॉटी तो कसा होता नॉटी होता खोडसळ होता कधी इन स्कूल मग शाळेत तो कसा होता खोडसळ होता म्हणजे आता नाही आहे वॉज केअरलेस ती कशी होती ती केअरलेस होती निष्काळजी होती लास्ट इयर मागच्या वर्षी ती निष्काळजी होती सी वॉज क्लोज टू मी इन कॉलेज ती कॉलेजमध्ये माझी क्लोज होती इट वॉज ब्युटिफुल ते सुंदर होत दे बस बसेस विअर इन द रॉंग साईड आता इथं व्हिअर म्हणून यूज केलेलं ऍक्च्युली बसेस कुठे होत्या रॉंग साईडला होत्या म्हणजे हे स्ट्रक्चर वेगळं थोडं झालं त्या ठिकाणी हे म्हणून नाही आलेले या ठिकाणी सो इट विल बी द डिफरन्स स्ट्रक्चर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल वी सॉरी यू वेअर यू वेअर हार्डवर्किंग तू कसा होता यू वेअर हार्ड वर्किंग तू कसा होता सो यू वेअर हार्ड वर्किंग सो यू वेअर हार्ड वर्किंग तू कसा होता तू कष्टाळू होता यू वेअर हार्ड वर्किंग तू कष्टाळू होता म्हणजे एखादी वस्तू किंवा व्यक्ती भूतकाळात कशी होते हे सांगण्यासाठी आपण मेन व्हर म्हणून टू म्हणून वाज आणि अ ला टू म्हणून यूज करत असतो तिसऱ्या सिच्युएशन मध्ये ठीक आहे आता बघूया नेक्स्ट सिच्युएशन फोर्थ सिच्युएशन मध्ये वॉज आणि विअर ॲज अ सेकंड फ्रॉम म्हणून पण यूज केला जात असं बघा तर पहिल्या स्ट्रक्चर मध्ये इथं काय होतं ऍडजेक्टिव्ह होता आता नावनी मात्र सब्जेक्ट वॉज किंवा विअर दुसरू म्हणून नंतर नावन लिहिल म्हणजे कसं बघा एखादी व्यक्ती पर्सन किंवा थिंग काय होती हे सांगण्यासाठी आपण वाज आणि वीअर सेकंड फॉर्म म्हणून वापरत असतो उदाहरणार्थ बघा आय वॉज टीचर मी शिक्षक होतो म्हणजे आता नाही याचा यू वेअर माय बेस्ट फ्रेंड माझा चांगला मित्र होता बेस्ट फ्रेंड होता म्हणजे आता नाही ज्योती वाज अँड आर्टिस्ट ज्योती आर्टिस्ट होती इट वॉज अ ग्रेट मूवी तो ग्रेट मूवी होता वी वेअर अमेरिकन आम्ही अमेरिकन होतो म्हणजे आता नेक्स्ट सिच्युएशनला बघा आपण कशा पद्धतीने वॉज वेअरला यूज करू शकतो एखादी गोष्ट कुठे होती किंवा एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट कुठे होती हे जर सांगायचं असेल तर ते सांगण्यासाठी आपण वॉज आणि वेअर यूज करू शकतो उदाहरणार्थ सी वॉज इन द हॉस्पिटल ती हॉस्पिटलमध्ये होती म्हणजे आता ती हॉस्पिटलमध्ये नाहीये सो सी वॉज इन द हॉस्पिटल दे वेअर अंडर द ट्री ते कुठे होते तर ते अंडर द ट्री झाडा खाली होते म्हणजे आता ते ते नाही द कीज वेअर ऑन द टेबल व्हाय डिडंट यू लुक देअर द किज विअर ऑन द टेबल शाव्या टेबलावर होत्या आय वॉज ऍट होम ऍट वन पी एम एक वाजता मी घरी होतो सो इन दिस वे काय कुठं होतं हे जर सांगायचं असेल तर ॲज अ सेकंड फ्रॉर्म म्हणून ऍज अ मेन वर म्हणून तुम्ही वॉज आणि विअरला यूज करू शकता अशा पद्धतीने वॉज आणि विअरला या पाच सिच्युएशनला कशा पद्धतीने यूज केला जात असतो that we we learned in this video if you like this video please subscribe the channel like the video and please share it thank you very much see you again